नमस्कार, मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आजपासून प्रत्येक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देत आहे, कारण की राज्यामध्ये आता जवळपास 10-12 दिवस झाले अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे, सगळीकडे वाऱ्या विजाचा पाऊस यायला, मग आता इथून पुढे काय घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आज आहे 27 एप्रिल, 27, 28 आणि 29 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये फक्त काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही, ही अवकाळी पाऊस असतो, सगळीकडे पडत नसतो, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग 27, 28, 29 दरम्यान सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक भागामध्ये, त्याच्यानंतर मराठवाड्याच्या तुरळक भागामध्ये आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाच्या तुरळक भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। खूप काही मोठा नसणार, फक्त विजेच्या कडकडासह वारं सुटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण त्याच्यानंतर 30 एप्रिल पासून हवामान मात्र कोरडं व्हायला सुरुवात होणार आहे। 30 एप्रिल पासून तर जवळपास 8 दिवस हवामान कोरडं राहणार आहे, उष्णतेची तीव्र लाट येणार आहे, त्याच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे। 1 मे 2024 म्हणजे 1 मे पासून लगेच उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर ऊन वाढल्यामुळं त्याच्यामुळं वृद्धांची काळजी घ्या, मुलांची देखील काळजी घ्या, कारण की उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि हे 6 तारखेच्या जवळपास आसपास असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये फक्त आता म्हणजे आता खूप ठिकाणी काही पाऊस पडणार नाही, जास्त ठिकाणी पडणार नाही, फक्त उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातच तुरळक ठिकाणी 10-12 ठिकाणी समजा जिल्ह्याच्या वगैरे पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण अचानक वातावरणात बदल झाला तर परत 1 मे शेतीला जाईल। धन्यवाद।